हे एवढे आपले छोटेसे बाल शंकर आहेत. नमस्कार मंडळी, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव तुमचं स्वागत आहे. आता आपण आलो आहोत गिरणा परिक्रमेला. गिरणा परिक्रमेचा मी व्हिडिओ टाकलेला आहे. आता परत 2022 आपण नोव्हेंबर महिन्यामध्ये गिरणा परिक्रमाला आलेलो आहोत. कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमा या कालावधीत असते. 5 दिवस ते गेट्स ओपन होतात आणि आता आपल्याबरोबर भरपूर जण आहेत, त्या सगळ्यांची ओळख करूया. हाय, एवढे जण आहेत, जबरदस्त सगळे, सगळ्यांमध्ये जोश आहे आणि महाराज आता आपल्याला या परिक्रमेमध्ये आता नेणार आहेत. तर आता बघूया आपण आपल्याला काय पुढे होते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बपाटी शिरे, अतर्क अवधूत हे स्मर्तृगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वे भक्त प्रारब्ध घडवी हि माय. मित्रांनो, बघितलं तुम्ही एवढा जबरदस्त प्रतिसाद आहे आणि आता सकाळी वाजलेत 7:30 झालेलेत. तर आम्ही 7:30 आता चालू करतो आहे कारण काल आम्ही रात्री सोमनाथला गेलो होतो. सोमनाथवरून येताना मला लेट झाला जरा, त्याच्यामुळे आम्हाला 4 तासांचा झोप मिळाली असेल आणि 7:30 आता निघालो आहोत. तुम्हाला स्टेईंग दाखवायचं आहे. हे जे मागे बंगलो दिसत आहे तिथे आम्ही स्टे केलेले 1+1 आहेत आणि इथे आम्ही 18 जण होतो. इथे 19 जण होतो, जवळजवळ आम्ही 37 जण आहोत टोटल. आणि आता परिक्रमा आम्ही आता चालू करतोय. तर आता हा शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. तुम्ही कुठलाही क्षण मिस करायचे नाही आहे. त्याच्यामध्ये मी सगळं दाखवणार आहे की काय काय सोयी आहेत तुम्हाला मध्ये जर परिक्रमेला यायचं असेल तर. मध्ये काही तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळाला तर मी कॉन्टॅक्ट नंबर पण मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करेन. आपण जे थांबलेलो आहोत त्याचं तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर आणि नाव मी तुम्हाला शेअर करतोय. प्रकृती धाम याचं नाव आहे आणि हा मोबाईल नंबर आहे. राहण्याची अतिशय उत्तम सोय आहे इकडे. हे बघा प्रकृती धाम आहे आणि आपल्याला मागे दिसतंय ते गुरुशिखर. तर आमचा प्लॅन असा आहे की आज आहे 5 तारीख आणि उद्या आहे 6 तारीख. तर 5 नोव्हेंबर चालणार आणि मार्वेला या जागी आपण तिथे स्टे करणार आहे आणि 6 तारखेला सकाळी परत 4 वाजता उठून परिक्रमा पूर्ण अर्धी असलेली चालू करणार आहे आणि ते जंगलातनं आपल्या पूर्ण परिक्रमा करायची आहे. 6 तारखेला परत आपण या राहण्याच्या ठिकाणी येऊ आणि 7 तारखेला आम्ही गुरुशिखर करणार आहेत. तर हे 2 दिवस, आजचा आणि उद्या दिवस, तुम्ही कुठलाही क्षण मिस करू नका. तर हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा. प्रकृतीधाममध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा इकडे हे आहे, तुम्हाला लगेच बाहेर तुम्हाला आता परिक्रमावासी दिसत आहेत. लगेच इकडे जिकडनं परिक्रमा आपल्याला चालू होते तिथेच आपलं राहण्याची सोय आहे, त्याच्यामुळे जास्त तुम्हाला लांब जायची गरज नाही. तेव्हा हे सगळे जे आहेत ते परिक्रमावासी आहेत. मंडळी, आता आपण जंगलामध्ये सुरुवात झालेली आपल्याला चालायची. जंगलातनं आता डेन्स जंगलमध्ये आपण आतमध्ये आता चाललेलो आहे आणि आपल्याबरोबर एक छोट असा आपल्याबरोबर हिरो आहे. हा बाय, हा कोण आहे छोटा? नाव सांग तुझं. माझं नाव अर्णव आहे. तुझं एज काय? मी 9 वर्षाचा आहे. 9 इयर्स आहे, बरोबर. आणि आपला चॅम्पियन त्याच्याबरोबर आहे आयुष. आणि सांगायचं हेच आहे, तुमची जर विल पॉवर स्ट्रॉंग असेल. आणि आपल्याबरोबर एक काका आहेत. काका, तुमचं एज काय? 62 यांचं एज आहे. यांचं नाव उदय आहे आणि आपल्या अर्णवसारखा हिरो आहे. आणि मला तुम्हाला हेच सांगायचं, तुमची विल पॉवर स्ट्रॉंग असेल तर एजचं लिमिट नाही आहे. तुम्हाला फक्त जायचं आहे आणि महाराजांच्या कृपेने तुम्ही सगळं चालत राहायचं आहे. तुम्हाला कुठली गोष्ट करण्याआधी तुम्ही विचार करू नका की आपल्याला जमेल की नाही. तुमची विल पॉवर स्ट्रॉंग ठेवा आणि चालायला लागा. तर आता आपण जंगलामध्ये आता हळू आतमध्ये चाललेलो आहे. आपल्याला 40 किलोमीटरची परिक्रमा आहे, ती आता कम्प्लीट करायची आहे. परिक्रमा मार्गात तुम्हाला मास्क कंपल्सरी आहेत कारण धुरा उडतो आणि ठिकठिकाणी तुम्हाला लंगर लागलेले दिसतात. आता बघा, ह्या मागे आपला स्टॉल आहे, तिथे आपण पाणी म्हणून हे सेवा देतात सगळ्यांना. तर पाणी
ही जी सेवा आहे सगळ्यात मोठी सेवा आहे तहान द्यायला पाणी द्या ज्याला आपण म्हणतो। तर आता आपण पुढे जाऊया अजून वेगवेगळे ठिकाणी बघूया आपल्याला काय काय लागतंय मध्ये। गिरनार हे क्षेत्र गुजरात राज्यात सौराष्ट्र प्रांतात जुनागढ जिल्ह्यात येते। जुनागढ या शहरापासून हे स्थान 2 किलोमीटर अंतरावर आहे। याच ठिकाणी श्री सद्गुरु दत्तात्रेयांनी गोरक्षनाथास अनुग्रह दिला। हे स्थान उंच पर्वतावर आहे। या ठिकाणी सद्गुरु दत्तात्रेयांच्या पादुका स्थापित आहेत। इथे नेहमी दत्तात्रेयांचा निवास असतो। याचा प्रत्यय भक्तांना नेहमीच येतो। या ठिकाणी जाण्यासाठी सूरत बडोदा अहमदाबाद या शहरातून जुनागढसाठी नियमित बस सेवा आहे। रेल्वे मार्गाने जाणाऱ्या भक्तांसाठी सूरत अहमदाबाद राजकोट जुनागढ अशी रेल्वे सेवा आहे। या ठिकाणी राहण्यासाठी अनेक धर्मशाळा आहेत। शिवपुराणात गिरनारचा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे। स्कंद पुराणात रैवत रेवताचल कुमुद उज्जैन अशी गिरनारची नावे आढळतात। श्रीरामाचे तसेच पांडवांचे वास्तव्य या पर्वतावर झाल्याचे दाखले पुराणात मिळतात। पुराणांमध्ये याचा श्वेताचल श्वेतगिरी अशा नावाने उल्लेख आढळतो। तर गिरनार हा हिमालयापेक्षाही प्राचीन असल्याचा संदर्भ मिळतो। वरील सर्व गोष्टी गिरनारच्या दिव्यत्वाशी निगडीत आहे। असा श्री गिरनार तेजोमय भगवान श्री दत्तप्रभू यांचे हे अक्षय निवासस्थान आहे। गिरनार पर्वताचा हा परिसर अत्यंत निसर्गरम्य विलोभनीय वन्य प्राणी जगताने संपन्न विविध औषधी वनस्पतींनी युक्त आहे। गिरनार पर्वत उजव्या हाताला ठेवून त्याला प्रदक्षिणा घालणे यालाच परिक्रमा असेही म्हणतात। पुरातन काळापासून सदैव परिक्रमा चालू आहे। गिरनारच्या भोवतीने पूर्ण जंगल आहे जे सध्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंतर्गत आहे। वर्षभर आपल्याला या जंगलात प्रवेश मिळत नाही। फक्त या परिक्रमेच्या कालावधीत 5 दिवस सर्वांसाठी प्रवेश मिळतो। या जंगलात मुंगी विंचूपासून ते सिंहांपर्यंत भरपूर प्राणी आहेत। पण या 5 दिवसात हे प्राणी आपल्याला काहीच त्रास देत नाहीत। ही दत्तगुरूंचीच कृपा आहे। देव आणि त्याचे गण हे सुद्धा या कालावधीत परिक्रमेसाठी येतात आणि परिक्रमा करतात अशी आख्यायिका आहे। कळत नकळत घडलेल्या अनेक पापांची मुक्ती ही परिक्रमा केली असता मिळते। त्यामुळे प्रचंड संख्येने भक्त मंडळी ही परिक्रमा करतात। आपल्यासारख्या सामान्य माणसापासून ते साधू संत आणि देवसुद्धा ही परिक्रमा करतात। त्यामुळे परिक्रमा करताना या सत्पुरुषाचे दर्शन आशीर्वाद मिळाल्यास तर काय सोने पे सुहागच। परिक्रमा आपण करत आहोत आणि आपल्याबरोबर 2 जण आहेत आयुष द चॅम्पियन आणि त्याची आबा आरू आबा। तर बऱ्याच व्हिडिओमध्ये 2 जण असतात आणि आरू आबा आत्ता जर तुम्ही बघितलं तर जीवधन फोर्टला ते होते आपल्याबरोबर। तर असे ते परिक्रमामध्ये आपल्याबरोबर आहेत। तर आरू आबांचं वय आहे 71 आणि आयुष आहे 12 असे 2 जनरेशन आपल्याबरोबर आहेत। तर आता आपण पुढे जाऊया आणि आपला मार्ग बघूया। मित्रांनो परिक्रमेच्या काळात आपल्याला गुरु शिखरला उजव्या बाजूस ठेवायचं आहे। तर इकडनं आपल्याला हे बघा हे दिसतंय ते मागे दिसतंय गुरु शिखर दिसतंय वरती त्याच्या आपण मागच्या साईडला आता असं पूर्ण प्रदक्षिणा मारणार त्याला। परिक्रमेच्या काळात तुम्हाला सांगितले बरेच स्टॉल असतात। आता इथे आहे लिंबू पाण्याचा स्टॉल आहे आणि इथे हा जो स्टॉल आहे त्यांनी इथे मके ठेवलेले आहेत। भैया कैसा आहे मका? 10 रुपये 10 रुपयाला 1 म्हणतायत ते। आणि हे बघा इथे यांनी हे लावलेलं आहे। सर्वांचं आवडतं पेय एनर्जीसाठी टॉनिक चहा। आता आपण चहाच्या स्टॉलला आलो आहे। कैसा देत आहे भाभी चहा? कितने का? 15 रुपयाला प्लेट देत आहेत ते चहा असं ओतून देणार तिथे असं फुरक्या मारत प्यायचं आपण दगडावर बसून हा बघा आपला अजय भाऊ फुरक्या मारत पितोय। कसा आहे रे चहा? बरा आहे का? झकास दो अभी हा भारी जन्नत। आयुष काय तुला नॅचरल झोका मिळाला तुला? क्या बात आहे जबरदस्त। नारळ पाणी सुद्धा आहे इकडे। कितने काय नारियल पाणी कितने काय?
30 रुपयाचं नारळ पाणी आहे, बेस्ट आहे सगळ्यात. आत्तापर्यंत सगळ्यामध्ये भेसळ झालेली आहे बघायला गेलं तर. फक्त हा एकच असा आहे फ्रूट त्याच्यामध्ये भेसळ नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून घेऊ शकता हे कुठेही कधीही कुठेही. आता आपल्याला अजून एक स्टॉल लागलेला आहे. ये क्या है, सब्जी है बटाटे का? बटाटे की सब्जी है. और इसको क्या बोलते हैं? ये पापड़ बोलते हैं. हाँ पापड़ी. हाँ पापड़ी. और कितने का ये? 20 रुपया. 20 रुपये का. आयुष काय केले बघू, दाखव हात दाखव तुझे. असं कर असं कर असं कर असं कर. यूट्यूब तर आत्ता मागे जो स्टॉल आहे तो पोलिसांचा स्टॉल आहे. तर आत्ता मी त्यांच्याशी बोललो तर ते म्हणतायत की जे इकडे परिक्रमा चालत असताना जे हरवलेले आहेत ते लहान मुलं किंवा इथे आणून बसवतात आणि इकडनं वॉकी टॉकी किंवा माईकद्वारे ते अनाऊन्स करतात की असा असा मुलगा हरवला आहे आणि मग ते लोक सगळे शोधत इकडे येतात. तर अशी सोय इकडे सगळ्यात बेस्ट सोय इकडे केलेली आहे. परिक्रमा मार्गात एक छोटासा आपल्याला ओढा लागलेला आहे. किती संख्येने लोक कंटिन्युअस चालत आहेत. परिक्रमेच्या काळात तुम्हाला आजूबाजूला पूर्ण जंगल लागतं आणि जंगलामध्ये जसं आता हे जण बसलेत तसं तुम्ही तुमच्याकडचं चटई किंवा काहीतरी अंथरूण तुम्ही बसू शकता, तुम्ही रेस्ट घेऊ शकता. हे जसे आता ग्रुप ग्रुपने बसलेले आहेत. आणि थोडं पुढे गेल्यानंतर एक आपल्याला छोटा स्टॉल लागलेला आहे. बऱ्याच लोकांना हे आवडत असतील. याला म्हणतात चना जोर गरम. इथे पण याला हेच म्हणतात. आपल्याला मध्ये एक बोर्ड लागलेला आहे. इथे त्यांनी सांगितलेलं आहे हिंसक प्राणी इथे असतात त्यामुळे एकट्या दुकट्या जाऊ नका असं इथे त्यांनी आयकॉन्स मध्ये दाखवलेलं आहे. ग्रुपने तुम्ही जा, एकट्याने जायचं नाहीये, दोघा जणांनी जायचं नाहीये. पण आता पूर्ण डेन्स जंगल मध्ये आलो आपण. आपल्याबरोबर अरुआबांचे दोन मित्र आहेत. स्पेशली ते म्हणले की माझ्या मित्रांना परिक्रमेला घेऊन जायचंय. काका तुमचं नाव काय? काशीनाथ फोंडराव. काशीनाथ फोंडराव. आणि तुमचं? राजाराम बिरंबोळे. राजाराम बिरंबोळे. असे तिघं सिनियर सिटीजन आपल्याबरोबर आहेत आणि आपल्यावर परिक्रमा करतायत. जय गिरनारी. सगळ्यांची आवडती म्हणजे पाणीपुरी. ते पाणीपुरीचा स्टॉल लागलेला आहे. भैयाजी कितने काय पाणीपुरी? 20 का 5 पुरी. 20 का 5 पुरी. और क्या मिलता है यहाँ पे? भेल आया, भूंगरा बटेटा आया, भेल है. भेल सूखा? भेल हाँ, सूखा भी भेल है, गीला भी भेल है. भेल का कितने का? 20 रुपया. और ये क्या बना रहे? ये पानी पूरी. अच्छा, ये मसाला पूरी है क्या? नहीं, पानी पूरी है. अच्छा, पानी पूरी है. हाँ. ओ, ऐसा 5 पूरी मिलता है क्या? 20 का. अच्छा, मित्रांनो, मागच्या परिक्रमेच्या व्हिडिओमध्ये पण हा मी एक क्लिप छोटी टाकली होती, ती परत त्या जागेवर आलेलो आहे मी. तुम्ही जर आता मागे बघितलं तर आपल्याला एक छोटीशी पवनचक्कीसारखं आहे आणि या पवनचक्की ज्यावेळेस हवा येते त्यावेळेस हे फिरलं जातं आणि खाली बोरवेल त्यांनी दिलेलं आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटने हा टॉवर उभा केला आहे आणि हे जेव्हा हवेने फिरेल त्यावेळेस मोटर फिरेल ती आणि मोटरच्याद्वारे इथे खाली बोरवेल आहे आणि या बोरवेल अंतर्गत पाणी खेचून बोरवेलने पाणी खेचून हे पाणी या पायपाद्वारे खालनं येऊन या इथे फिलिंग होईल आणि ह्याच्यातनं पाणी बाहेर येईल आणि हे पूर्ण जे त्यांनी हा एक हौद बांधलेला आहे छोटा त्या हौद पूर्ण पाण्याने फिल होईल. आत्ता हवा नसल्यामुळे हे चालू नाही आहे, हवा आल्यानंतर परत होईल. जसं तुम्ही बघितलं तर इथे ओलसर आहे जरा. हे बघा, हे ओलसर आहे म्हणजे पाणी थोडंसं पडतं ह्याच्यातनं. तसं पडत त्या टँक पूर्ण फिल होतो. जेवढी हवा येईल तेवढं पाणी खेचलं जाईल आणि हा टँक पूर्ण फिल होईल. हा जो हौद आहे हा स्पेशली हा यूज होतो की जे इकडचे जे प्राणी आहेत त्यांना पाण्या पिण्याची पाणी पिण्याची ही सोय आहे
तर नॅचरली हा त्यांनी यूज केलेला आहे, त्यामुळे इथे कुठली इलेक्ट्रिसिटीची गरज नाही आहे. तर सगळ्यात बेस्ट त्यांनी हे काम केलेलं आहे, सुपर. परिक्रमा मार्गामध्ये एक बोर्ड लागला आहे आपल्याला. मध्ये जसे आपल्याला पाण्याचे आपल्याला जसे मध्ये आपल्याला छोटे छोटे ओढे लागलेत, त्या ओढ्यामध्ये जाताना तुम्ही स्नान करताना साबणाचा उपयोग करू नका म्हणून हा बोर्ड त्यांनी लावलेला आहे. कारण साबणामध्ये सोडा असतो आणि हा मॅनमेड थिंग आहे, त्याच्यामुळे पाणी हे पोल्युटेड होतं आणि इकडे जे वन्य प्राणी जीवन जे आहे जे पाणी पितात त्यांच्यासाठी हे चांगलं नाही आहे, त्यासाठी हा बोर्ड लावला आहे. तर अशी जे सुंदर बोर्ड आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही साबणाचा वापर कोणी इथे आल्यानंतर करू नका. आपल्याला चालताना इकडे बाबा सीताराम यांचं अन्नक्षेत्र लागलं आहे, असं यांना अन्नक्षेत्र आहे. हे बाई इथे सगळे प्रसादाला बसलेलेत सगळे. सुंदर आहे अशी बरीच ठिकाणी तुम्हाला सेवा म्हणून असं तुम्हाला लंगर मिळेल. तर आता आपण पुढे जाऊया. परिक्रमेच्या काळात आपल्या एक फॉरेस्टचं चेकपोस्ट लागलेलं आहे. हे फॉरेस्टचं चेकपोस्ट आहे. मित्रांनो, तुम्हाला मगाशी म्हटलं की विल पॉवर सगळ्यात स्ट्रॉंग तुमची असेल तर तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकता. ह्याचं उदाहरण आपल्या मागे आहे. आपल्याबरोबर कोल्हापूरची ही फॅमिली आहे आपल्या याच्यात. जय गिरनारी. ही आफळे फॅमिली एक स्पेशली कोल्हापूरवरनं आली आहेत आपल्याबरोबर. गिरना परिक्रमा आणि गुरु शिखर करणार आहेत आपल्याबरोबर. तर यांच्यामध्ये एक छोटासा हिरो आहे जो मगाशी आपण बघितलं, अर्णव. आणि आपल्याबरोबर सिनियर सिटीजन आहेत. काकू तुमचं वय सांगा. 68. आणि नाव सांगा. अश्विनी आफळे. अश्विनी आफळे, सुपर. तर असे दोन वेगवेगळे आपल्याकडे समोर उदाहरणं आहेत आणि सगळं यांचं कुटुंब आपल्याबरोबर आहे. तर आता आपल्याबरोबर ही जर्नी करतायत. मित्रांनो, जर तुम्ही मार्वेला इथे स्टे करणार असाल आणि जर एक गोष्ट तुम्ही विसरला असाल रात्रीसाठी, तर ती सुद्धा गोष्ट इथे उपस्थित आहे. ती म्हणजे बॅटरी. कितने काय भाई आहे? 10 रुपये का? दिखाओ. एक लिली आपली 10 रुपयाला बॅटरी आहे. आता आपण पुढे आलेला इथे अन्नछत्र लागले. आता पहिले आपण पेट पूजा करूया. आणि पहिले आता प्रसाद घेऊया आपण आणि नंतर जिनाबाच्या मडीला जाऊया. जिनाबाच्या मडीला आपण दर्शन घेऊया आणि दर्शन झाल्यानंतर तिकडनं पुढे 8 किलोमीटरवर मार्वेल आहे, तिथे आपण थांबणार आहोत. तर तिकडनं पुढे 8 किलोमीटर आपल्यापासून चालायचं आहे. तर आता पहिले बघूया प्रसादामध्ये आता काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो. तर आत्ता या प्रसादामध्ये बघूया. एक आहे बुंदी, थोडे शेव और ढोकला, खमन ढोकला और ये रोटी और ये क्या थोड़ा सा अचार, ये सब्जी आलू की सब्जी और ये खिचड़ी. ये खिचड़ी है, खिचड़ी. तो आता हा प्रसाद आपण पहिले खाऊया आणि नंतर जिनाबाच्या मडीला जाऊया. आता आपण जिनावाच्या मडीच्या इथे आलो आहोत आणि त्याच्या अलीकडे तुम्हाला सगळे नागासाधूंचं तुम्हाला पूर्ण इथे लागेल. तर जास्त त्यांच्याशी वादविवाद न करता तुम्ही लवकर पुढे या नागासाधूंना पार करून. आणि तुम्हाला उजवीकडे बघितलं जिनाबाबांची मडी लागेल, त्याचं आपण आज दर्शन घेऊया. जिनाबाबाची मडी आहे. तुम्ही जर इथे बघितलं तर आजूबाजू नागासाधू बसलेले दिसतील तुम्हाला. आपल्याबरोबर एक महाराज आहेत जे चिलिमजी आहे जिनावाचे इथे. ते त्याबद्दल आपल्याला माहिती सांगत आहेत, तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया. नमस्कार महाराज. नमस्कार. आपका नाम बता दीजिए प्लीज. शंभूपुरी बलरामपुरी. मैं यहाँ का लघु महंत हूँ. okay. जिना बाबा मंडी का. और जिना बाबा मंडी का जो चलम है. हाँ. चिलम का महत्व ये है कि जिना बाबा और साधु संत यहाँ इस चिलम को पीते थे. मतलब जैसे अपने आजकल चलम पीते सब साधु, ऐसे ये चिलम पीते थे. अच्छा.
तो कई बार ऐसे साधु संतों ने इस सिलम से मस्ती की जीना बाबा, क्योंकि आज जीना बाबा बहुत बॉडी में थे और बोल रहे थे कि भाई जीना बाबा आपका नाम जाड़ा बाबा होना चाहिए। अच्छा, तो जीना बाबा ने कहा कि भाई कभी ऐसा समय आएगा तो मैं इसका प्रमाण दूंगा कि नहीं मैं जीना हूँ, मेरा नाम है ऐसा ही मैं हूँ। वक्त चलते चलते ऐसे फिर से ऐसा समय आया कि जो ही साधु संत जो इसकी मसगरी करते थे जैसे साधु में, तो ऐसे हुआ तो महाराज जी जो जीना बाबा थे वो समय आया तो ऐसे सब बैठे थे साधु संत और चिलम चल रही थी, तो उस चिलम के अंदर से सब सामान गांजा उसका कुकरी सब निकाल के जीना बाबा जय गिरनारी बोल के वो चिलम के अंदर से पसार होकर निकल गए। वही ये चिलम है और तब ऐसा कहा जाता है और हमने हमारे गुरुओं से सुना है कि तब स्वयं दत्त महाराज उसकी परीक्षा लेने आए थे साधु के रूप में। और जो मसगरी हो रही थी तब उसके दत्त महाराज के शिष्य सागरगढ़ महाराज भी यहाँ विराजमान थे जीना बाबा मढ़ी पे। अच्छा, वही चिलम है और वही का महत्व है ये परिक्रमा। ओके, उसमें से प्रसार हुए थे मतलब क्या हुआ, तो उसमें से पास हुए थे अंदर से। तो ये अभी चिलम है जी, वही चिलम है, वही देख लेते इधर चिलम बगुए अपन। खूपच मोठी चिलीम आहे, अतिशय सुंदर जागा आहे, अतिशय पवित्र जागा आहे। तुम्हाला इथे आल्यानंतर व्हायब्रेशन जाणवतील, पॉझिटिव्ह वाईब्स जाणवतील तुम्हाला इथे आल्यानंतर। थँक यू महाराज जी, आपने इन्फॉर्मेशन दिया सबको दर्शकों को, थँक यू। जय गिरनारी। तर असं महाराजांनी आपल्याला सांगितलं आहे की त्याबद्दल महत्त्व सांगितलं आहे आणि इथे त्यांची धुनी आहे ती आपण धुनीचं दर्शन घेऊया। धुनीचं दर्शन घेतलंय, आता जिथे दत्त महाराज जिनाबांना प्रसन्न झाले ती जागा आपण बघूया। तिथे त्यांनी दत्तमूर्ती स्थापन करून प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी, हीच ती जागा आहे जिथे दत्तगुरु महाराज जिनाबांना प्रसन्न झाले होते। स्वामी हो स्वामी, इथे एक मंदिर आहे रामनाथ महादेव, त्याचं दर्शन घेऊया। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आता आम्ही थोडं इथे रेस्ट करतो आणि इकडनं बाहेर जाऊन आता परत आपल्या मगाशा मेन रोडला लागूया आणि तिकडनं पुढे जाऊया आणि आता आपण मारवेला इथे थांबणार आहोत। खूप म्हणजे खूप प्रचंड जबरदस्त गर्दी आहे, आता आपल्याला मारवेलाची गोडी लागेल, तर इकडनं साधारणतः 4 किलोमीटर आहे अंतर। तर भरपूर इथे घोडीवर चढताना भरपूर ट्रॅफिक जाम झालं होतं म्हणून पोलिसांनी थांबून ठेवलं होतं आणि आत्ता सोडलेलं आहे, त्यामुळे सगळं पब्लिक अजून वाढले इकडे। परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबा की मढी स्थान आहे। मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाचे औलिया होऊन गेले, त्यांची एक तिथे चिलीम आहे, यांची समाधी व धुनी इथे आहे। येथे परिक्रमावासींसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध असते, शेकडो तरुण यासाठी विनामोबदला राबत असतात। थोडे पुढे सरसो नावाची आपल्याला नदी लागते, त्यात बरेच जण स्नान करतात। तेथून पुढे 8 किलोमीटरवर मालवेला हे स्थान लागते। मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत, गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे। तेथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवीचे स्थान आहे, अतिशय रमणीय असे हे स्थान आहे। विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे। परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेठी, हा मार्ग परिक्रमावासींसाठी अतिशय सरळ आहे। तलेठी म्हणजेच गिरनार पर्वताच्या पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते। कित्येक संतांना याच ठिकाणी दत्तप्रभूंनी साक्षात दर्शन दिले आहे। अनादिकालापासून कित्येक सिद्धयोगी गिरनारच्या गुफेत साधना करत आहेत। बाबा किनाराम अघोरी, श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज, रघुनाथ निरंजन, नारायण महाराज यासारख्या संतांना इथे दत्त महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाचा लाभ झाला आहे। ही भूमी योगी सिद्ध महात्मे यांनी संपन्न आहे, म्हणूनच आजही अनेक जण गिरनार पर्वतावर त्याच्या स्थानावर तपश्चर्या बसलेले आढळून येतात।
आता आम्ही जो चाललो आहे ते शॉर्टकटने चाललो आहे. सगळे लोक तुम्ही जर बघाल ते इथून येत आहेत आणि आम्ही ह्या छोट्याशा शॉर्टकटने चाललो आहे. सगळे म्हणत आहेत थोडा ॲडव्हेंचर किया जाय. सगळे खालच्या मार्गाने चालले तिकडनं, तर आमची सगळी वेगळी टीम बनवून आम्ही वेगळी इकडनं चाललेलो आहे. सगळ्यांनी हाय करा. घोडी कंटिन्युअस चढतोय अजून आम्ही. मायवा किती लोक आहेत, खूप लोक आहेत. जी आपण सगळी घोडी चढत होतो ती आता मार्वेलाची घोडी आपण चढलेली आहे आणि तो वरती आलेलो आहे. फ्लॅट सरफेस लागलाय. घोडी जवळजवळ आम्ही एक दीड तास सांडा चढत होतो, संपतच नव्हती बिलकुल. तर इथे बाजूला आपल्याला फॉरेस्ट डिपार्टमेंटचं ऑफिस लागलेलं आहे इकडे. काही पब्लिक आपल्याबरोबर आहे, काही पब्लिक मागे, काही पब्लिक पुढे, त्याच्यामुळे पूर्ण ताटातूट झाली आहे. तर माझ्यामध्ये इथे आपल्याला कोण भेटू शकतं, भेटलं तर बरं आहे, नाही तर पुढे जायला लागेल. मार्वेलाची घोडी अजून सुद्धा उतरतोय. आता काळोख व्हायला लागलाय, अंधार पडायला लागलाय, त्याच्यामुळे पुढचा तर तुम्हाला दाखवू शकेन की नाही माहीत नाही. तर मार्वेलाची इथे आल्यानंतर आपण सगळ्यांना शोधतो आहे, सगळ्यांची ताटा तूट झाली आहे. आता फक्त माझ्याबरोबर आयुष आणि अर्णव असे आपले दोन सोल्जर राहिले. आयुष अर्णव, तर आपल्याला त्यांना फाईंड करायचं आहे कुठे या गेलेत ते. मार्वेलाला फायनली आपण आलो आहोत आणि इकडे मागे जर तुम्ही बघाल ते आपलं मंदिर दिसतंय. आणि केवढा मोहल आहे बघा, सगळे लोक कसे बसले तिकडे. ही सगळ्यात बेस्ट प्लेस आहे की इथे तुम्हाला थांबायचं असेल तर, कारण फूड स्टॉल्ससुद्धा भरपूर आहेत आणि इथे पोलिसांचा सपोर्टसुद्धा आहे. समजा कोण हरवलं तर तुम्ही इथे सांगू शकता, तर ते संपर्क साधून आपल्या माणसांना इथे बोलवू शकतात. आणि हा सगळ्यात मेन स्पॉट आहे इकडचा. आणि जंगलामध्ये आतापर्यंत लोक गेलेत आणि आतमध्ये त्यांनी असा स्टेचा स्वतःचा बंदोबस्त केलेला आहे. तर आता आपले लोक इथे भेटलेले आहेत. आता हे भेटलेत आपल्याला. हे तुम्ही कुठनं गेले? आम्ही डायरेक्ट असे वॉटरफॉलने खाली आले डायरेक्ट. आम्ही इकडे थोडस वर गेलो. ठीक आहे चला. लोक आहेत थांबलेली. हे बघा इथे बाबा हाय. तुम्हाला जागा मिळाली काय? भाग्यवान आहे तुम्ही तर एकदम. हा हो का? त्यांना इथे जागा मिळालेली आहे, पण आपल्याला जागा स्वतः शोधायला लागेल थांबण्यासाठी. इकडे सगळं फुल आहे, ऑलमोस्ट सगळ्यांनी जागा ऑलरेडी आधीच कॅप्चर केलेली आहे. तर आता आपण जागा शोधू आणि इथे थांबूया. आज रात्री आम्ही इथेच थांबणार आहोत. उद्या सकाळी 4:30 आपण परिक्रमा उरलेली चालू करू. आज जशी आपल्याला मोठी घोडी लागली तशी उद्या पण घोडी लागणार आहे आपल्याला. तर आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया आणि आपली परिक्रमा चालू करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मंडळी आता सकाळ झाली आहे. तुम्हाला रात्री तुम्हाला मी सांगितलं होतं आम्ही इथे आत्ता थांबणार आहोत आणि तुम्हाला ती जागा दाखवायची जिथे आम्ही थांबलो आहोत.
ही जागा आहे आणि हा परिक्रमेचा मार्ग इकडन। तर तुम्हाला मेन हेच सांगायचं आहे की ह्या जागेवर इथे आम्ही जेवण केलं जे आम्ही जेवण केलं आणि या जागेला थांबण्यासाठी आम्ही पर हेड 100 रुपयांना दिलेले कारण कुठेच काही तुम्हाला मिळत नाही आहे। त्यामुळे जर तुम्हाला इथे यायचं असेल तर याचा नंबर पण मी शेअर करेन। भैया जी अभी सब दर्शकों आपको देख रहे हैं, आप दर्शकों को बताइए आप क्या क्या नाश्ते में देते हो। नाश्ते में चाय है, बिस्किट है और भुंगरा बटेटा है और सब्जी है, रोटली है, बाजरे का रोटला है। अच्छा, और खाने में होगा उसमें ही होगा। हाँ, पूरी साग है, चाय भी है। चाय भी है ना, ठीक है। और चाय गर्मा गर्म आदू मसाला वाला है बस, ठीक है। अभी मुझे एक बात बताइए, आपका मोबाइल नंबर दीजिए ताकि दर्शक आपके पास आ पाए। मेरा मोबाइल नंबर है, पहले नाम बताइए। मेरा नाम सुरेश है, सुरेश वाघेला, मैं जेतपुर का रहने वाला हूँ, राजकोट के पास। और मेरा नंबर है 97-44-5-75। वो पापा का नंबर बता सकते हैं, नंबर हिंदी में 82-000-66-82-000-66-44-44। इंग्लिश इंग्लिश, ठीक है। चलो, तर यांचा नंबर जो आहे तो तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि जर तुम्ही इकडे आलात तर हे इकडे सुंदर सोय आमची केलेली आहे त्यांनी, कारण तुम्ही इथे बघितलं तर जंगलामध्ये सगळेजण झोपले आहेत कसे बसे, तर तुम्हाला स्टेसाठी इथे खूप प्रॉब्लेम येऊ शकतो कारण सगळ्यांनी जागा आधीच पटकवलेली होती, आम्हाला जागाच मिळत नव्हती। तर यांनी आम्हाला बराचसा सपोर्ट त्यांनी भरपूर चांगला दिला आहे, इसके लिए थँक्यू। मला सगळ्यात चांगलं वाटतं की आम्ही वडाच्या झाडाखाली होतो त्यामुळे आम्हाला मेडिटेशन करताना सगळ्यात बेस्ट वाटतं इकडे। मंडळी, परिक्रमेच्या काळामध्ये मला माझी सबस्क्रायबर माझी फॅमिली जय गुरुदेव फॅमिली भेटली आहे। नमस्कार, हे आपले सगळे सबस्क्रायबर आहेत आणि मला आत्ता त्यांनी सांगितलं की अरे तुमचं जय गुरुदेव चॅनल का आम्ही बघतो नेहमी, तो म्हटलं मला एवढं छान वाटलं, म्हटलं सगळ्यांचं पहिलं बाईट घेऊया। कुठनं आले तुम्ही? मुंबई कल्याण म्हणून, म्हणजे मुंबई साईडने आले सगळे। कधी केली चालू परिक्रमा? 10 वाजता केली। बरं, आणि थांबायला कुठे तयटीमध्येच थांबलेत? तयटीमध्येच आहे ना, खाली खाली पायथ्याशीच थांबलेत ना। बरं, आणि गुरुशिखर झालं का करणारे आता नंतर? हे झाल्यानंतर गुरुशिखर आहे तुम्ही? बर बर बर, छान, मस्त। मित्रा तू भेटलास मला, एकदम आनंद झाला, धन्यवाद। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, चला भेटूया। आता एकदम भारी वाटलं, एकदम भारी वाटलं, एवढे सबस्क्राईब मला एकसाथ भेटलेले आहेत, आत्तापर्यंत एवढं झालं नव्हतं कधी आपल्याबरोबर। मारवेलावरनं आपण निघालो आहे, रात्रीच्या का वेळ आहेत, तुम्हाला मारवेलाचं मंदिर कळलं नसेल तर मी आता तुम्हाला ते दाखवतो आहे। हे मारवेलाचं मंदिर आहे आणि हा पूर्ण परिक्रमेचा मार्ग आहे। इथून आपण आलो आणि आपल्याला या साईडला जायचं आहे इकडे, आणि आता इथून आपल्या 9 किलोमीटरवर बोरदेवी आहे, बोरदेवीचं आपण दर्शन घेणार। त्यामध्ये बरेचसे आपल्याला वेगवेगळे स्टॉल्सवर लागतील, अन्नछत्र लागतील, आणि 9 किलोमीटर बोरदेव दर्शन घेऊन परत 9 किलोमीटर पुढे चालायचं आहे। आता या इथून 18 किलोमीटर टोटल आहे परिक्रमा, काल आपण 18 केली आणि आज आपली अजून उरलेली परिक्रमा आपण करतो आहे, त्याच्यामुळे आता ती पूर्ण कम्प्लीट करूया आपण। तर चला तर मग, आता आपल्याला आज 6 नोव्हेंबर आहे आणि सकाळी आपण चालू केलेली आहे परिक्रमा परत, आणि आपल्याला आता आजच्या दिवसातली पहिली गोडी लागली आहे। तेव्हा एक हसे खाल्ला लोक येत आहेत। जय गिरनारे, जय गिरनारे, जय गिरनारी, जय गिरनारी।
मित्रांनो आपली टीम इकडे सगळी आलेली आहे सज्ज आहे. आता आपण दुसरी घोडी नळ पाणी घोडी आपण चढलेलो आहे. तर तुम्ही मागे गर्दी बघू शकता केवढे परिक्रमावासी पूर्ण इथे आहेत. ते वरती जे आपल्याला दिसतंय ते फॉरेस्टचं टॉवर आहे मागे दिसतंय ते. तर आता ही आम्ही घोडी उतरू आणि आता पुढे बोरदेवीचं मंदिर लागेल तिथपर्यंत आपण जाऊया. एका ठिकाणी आपण आलो आहोत. इकडचा हा सगळ्यात युनिक स्टॉल आहे. इथे विकला जातो हे फ्रूट इथे हे दादा विकत आहेत. आणि त्या दादांना आपण या फ्रूटबद्दल माहिती विचारूया. ह्याच्यामध्ये अशा बिया निघतात कट केल्यावर आणि हे बिया जे सोलल्यानंतर अशा दिसतात. आयुष खाऊन दाखव कशी टेस्ट आहे आणि सांग. खोबऱ्यासारखी एकदम खोबऱ्यासारखी आहे. ओके ओ खोल के दिखाइए अभी उनको दर्शकों को दूसरा. ओ जबरदस्त. तो अभी एक बताइए इसको क्या बोलते हैं. इसको लीला पिस्ता बोलते हैं. कौन सा पिस्ता. लीला पिस्ता. और ये क्या है कहाँ से आता है. ये फ्रूट है ड्राई फ्रूट में आता है. वनस्पति बोलते हैं इसको. वनस्पति बोलते हैं. ये मोतीबाग एग्रीकल्चर जूनागढ़ फार्म में से आता है. जूनागढ़ फार्म में से एग्रीकल्चर फार्म में से आता है. तो ये इसका कौन से मंथ में आता है. ये सिर्फ नवंबर दिसंबर या ऐसे कितने मंथ. दो महीना ही आता है. दो महीने आता है. नवंबर दिसंबर दो महीने. नवंबर दिसंबर दो महीना आता है. ओके 10 रुपया. ओके और इसका अभी ये फ्रूट कितने में बेच रहे हो आप. ये 10 रुपीज में बेच रहा हूँ. 10 रुपीज का एक. और इसमें कितना निकलता है ये सीड्स. एक में से 15 से 20 नंग निकलता है. 15 से 20 है. ओके ओके. तो आता अपन ये पहले सीड खाऊन बघूया आणि जे तुम्हारा टेस्ट सांगतो कशी. ओ ये छिलका निकालना पड़ता है. तर हे पिस्ता म्हणून आहे. वनस्पति में आता है. खोबरा एकदम खोबरा है. मस्त एक्चुअली खोबऱ्याची टेस्ट लागते. मी काय बोलतो ये अभी कच्चा या ये ऐसे ही रहता है. नहीं ऐसे ही रहता है. ऐसे ही अगर ये रह जाता है तो पक जाता है. उससे ये अभी आप जो खा रहे हो वो पोचा दिख रहा है. फिर ये अगर रखोगे तो कड़क हो जाएगा. तर इथे आल्यानंतर पिस्ता नक्की ट्राय करा. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्येच मिळतो तो त्यामुळे आता पिस्ता मी खातो आणि आता आपण पुढे जाऊया. बोरदेवी आता इकडनं 2 किलोमीटर राहिलेली आहे आणि तिकडे जाण्याच्या आधी आपल्याला तिथे काही भाजी विक्रेते सुद्धा दिसलेले आहेत. जसं जणू काही इथे मार्केटच लागलंय. पीठ पण आहे इकडे. डाळ तेल कोणसा आटा आहे. ये कोणसा आहे. बाजरी. और ये बाजरी और गेहू. हे बघा इथे पण भाजी लागली. इथे बघा यांची वांगी कशी आहेत बघा. हे वेगळ्याच पद्धतीची वांगी आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला जर इथे रात्री स्टे करायचा असेल आणि स्वतःचं जेवण बनवायचं जेवणसुद्धा तुम्ही बनवू शकतात. बरेच लोक बनवताना दिसलेत मला. तर अशा भाज्या घेऊन तुम्ही स्वतः जेवण बनवू शकता. भवनाथ लेफ्टला तुम्ही आतमध्ये गेले इकडनं बोरदेवी आहे आणि उजवीकडे गेल्यानंतर आपल्याला भवनाथ मंदिराला आपण परत गिरनारच्या समोर जाऊ म्हणजे प्रदक्षिणा आपली कम्प्लीट होईल. तर आता आपण आतमध्ये जाऊया बोरदेवीकडे जाऊया.
अकोर देवी येण्याच्या आधी तुम्हाला बरेचसे स्पायसेसचे स्टॉल लागतील. वेगवेगळ्या पद्धतीचे मसाले आहेत इथे. काजू बदाम पण आहेत. मनुका असे बरेच स्पायसेसची दुकानं आहेत इकडे, त्यामुळे तुम्ही बदाम तुम्हाला घ्यायचे असतील तर बऱ्यापैकी इथे स्वस्त मिळू शकतात. आपण बदामाचा एकदा रेट विचारूया. बदाम कैसे दिए आहे? किलो कितना? 400 रुपये किलो म्हणतात बदामाचा रेट. आणि चांगला मोठा साईज आहे. गोरदेवीचं मंदिर आहे आणि आता आपण दर्शन घेऊया आज जाऊन. आता आपण बोरदेवीच्या आतमध्ये आहे मंदिरामध्ये. यांनी सगळ्यांना थांबवून ठेवलेलं आहे. आता आपण पहिले बोरदेवीचं दर्शन करूया. आपलं सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आता आपल्याला भेटले इथे एक महाराज भेटलेत. राम नारायण दास म्हणून आहेत. तर ते त्यांना थोडीशी माहिती आहे तर ती आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊया. नमस्कार महाराज, आप थोडा सा परिक्रमे बारे में और बोरदेवी के बारे में दर्शकों को बताइए. हाँ, गिरनार परिक्रमा की जो विशेषता है वो गिरनार की मूल जो है 36 किलोमीटर की प्रदक्षिणा होती है. बराबर. उसमें कृष्ण भगवान ने यादव कुटुंब को लेकर या तो 36 करोड़ देवताओं को लेके ऊपर से फूलों की वर्षा बरसाई. जब परिक्रमा भगवान कर रहे थे सुभद्रा जी, कृष्ण भगवान, पांच पांडव, तो देवताओं ने फूलों की वर्षा बरसाई प्रदक्षिणा में. और स्वर्ग जैसा माहौल बन गया. कैसा? स्वर्ग जैसा. 36 किलोमीटर में लंगर चल रहे हैं प्रसाद का. छोटी छोटी दुकानें हैं, व्यापारी लोग अपने कमाने के लिए आ जाते हैं रोजी रोटी के लिए, तो उसे भी मिल जाता है. प्रसाद पाने के लिए भी अन्य क्षेत्र सब जगह लगता है लंगर. तो आज किसी को भी इस प्रदक्षिणा में न तो सांप काटता है न बिच्छू. आज तक किसी ने शेर ने भी उसको काटा नहीं है. बराबर. शेर चित्ता यानी कि अन्य प्राणी जंगल के बराबर सब उसका स्वागत. ये दत्त महाराज की कृपा नहीं है तो क्या है. आज मानव अपना सब धंधा छोड़ के बरकती लेने के लिए आते हैं, पुण्य कमाने के लिए आते हैं. तो भगवान जिसकी जो मनोकामना है वो पूर्ण करते हैं. क्या करते हैं? तो आज तक अभी तक ऐसा हमने नहीं देखा है कि शेर ने किसी को पकड़ लिया हो, दीपड़ा ने पकड़ लिया हो, चीता ने पकड़ लिया हो, ऐसा कभी नहीं. और बोरदेवी माता का जो मंदिर है, जो सानिध्य है, बहन सुभद्रा जी का लग्न अर्जुन के साथ किया, हरण करवा के बेर के पेड़ के नीचे जंगल में प्रदक्षिणा करके इसका महात्म्य बढ़ाने के लिए और यहाँ शादी किया. भगवती माँ जगदम्बा महिषासुर मर्दनी है. क्या है? महिषासुर मर्दनी तो जगत की माता है. तो उसके पास सबको आशीर्वाद लेना ही पड़ेगा क्योंकि जगत की माता है. आज कोई नमन करता है, कोई आ भी जाता है तो भी उसको उसे उतना ही पुण्य मिल जाता है. क्या है? सर नहीं झुकाता है तो भी क्या है. बाद में उसकी बुद्धि जो है अच्छी हो जाती है क्योंकि धार्मिक क्रिया में आप आने से सबको देखेंगे तो हमारा मनोबल जो है धार्मिक वृत्तियाँ बदल जाएगी.
कि हम श्रद्धा से सेवा करें मानव जीवन की, जीवों की कल्याण के लिए। पेड़ के नीचे अर्जुन का शादी हुआ बहन सुभद्रा जी का, क्यों हुई कि दुराचार जो था उसके साथ शादी हो जाएगी तो हम कुछ नहीं बोल पाएंगे, इसलिए भगवान ने उसका हरण करवाया। हरण करवाया और ये गिनार क्षेत्र में प्रदक्षिणा करके आखिर में माँ जगदम्बा के सानिध्य में आशीर्वाद माने स्वयं प्रकट होके दिया। ओ, अच्छा। क्योंकि स्वयं त्रिलोकनाथ आए, विष्णु भगवान उसका अवतार है, कृष्ण भगवान किसका है, तो विष्णु भगवान की जो माया है पूरे जगत में अनंत ब्रह्मांड ऐसे एक नहीं है, तो ये ब्रह्मांड में सारी जीव चराचर सृष्टि विष्णु भगवान की है, भिन्न भिन्न अवतार है, उसका शक्ति भी उसी का ही स्वरूप है। गुरु शिखर के बारे में बताइए। ये गिरनार जो मूल है, मूलभूत स्वरूप वो शिव स्वरूप है, ब्रह्मा विष्णु महेश तीनों की प्रक्रिया शिव स्वरूप में बदल जाती है। और प्रभास क्षेत्र सौराष्ट्र प्रांत प्रथम ज्योतिर्लिंगम ये प्रत्यक्ष है, पहले गजानंद जी है, स्वयंभू है, क्या है पांचों छह मूर्ति जो है वो स्वयं प्रकाशित पत्थरों में से उत्पन्न हुई है, तो पहली मूर्ति जो है गजानंद जी की निकलती है, दूसरी है माँ भगवती की शिव जी के साथ, तीसरी शिव जी की कि जो स्वयं प्रकट है, किसी ने उसकी प्रतिष्ठा नहीं किया स्वयं, ये सारी फिर कछुआ है, फिर नंदी है, नंदी के बाद शेर है। एक देखने का भी यह है कि जो हम जगमोहन में जितना कछुआ का गैप रहता है शिव मंदिर में, उतना ही है। ओ, अच्छा। और नंदी का स्वरूप जितना हम नंदी को गैप रखते हैं उतना ही स्वरूप है, उसी के ऊपर से पूरे विश्व में शिवलिंग की यही प्रथा है कि भाई इसके ऊपर से पूरे विश्व में शिव मंदिरों में जितना गैप है गिरनार क्षेत्र में हमने प्रत्यक्ष देखा, और भगवान ने हमें आशीर्वाद दिया है कि हमने हमें दर्शन दिया तो हम उसके आभारी हैं और उसके ऋणी भी हैं, और गिरनार क्षेत्र में हमें रहने का मिला ये हमारा सौभाग्य है, इसका आशीर्वाद है। इतना पावन भूमि में आप रह रहे हैं, मतलब आपका ये पुण्य है एक्चुअली, आपका ये हमने मांगा ना, बराबर है कि भाई हमें भी धन्य है, धन्य है सीरियसली कि जो आज इतने लोग आते हैं दर्शन देते हैं वो भी कोई देवता है, सब उसकी रज यहाँ पड़ी है, उसी की रज में निवास करना है तो उसका आशीर्वाद भी मिलता है। तो हम भगवान का, भगवती का, गिरनार क्षेत्र का, सबका ऋणी हैं, और हम चाहते हैं कि जन्म जन्म में भगवान आपके सामने में रखना। क्या बात है। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संत निरामयो, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कस्य दुःखभाग्। क्या बात है। वाह वाह। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। धन्यवाद महाराज जी। आता आपण बोरदेवीवरनं निघालो आहे आणि आता 9 किलोमीटरचा परत हा शेवटचा पॅच आहे, तो आपल्याला कम्प्लीट करायचा आहे। चला तर मग आपल्याबरोबर आपल्याला छोटेसे शंकर महादेव भेटलेत, त्यांना आपण भेटूया पहिले। हे एवढे आपले छोटेसे बाल शंकर आहेत। हर हर महादेव बोलो। और एक बार बोलो हर हर महादेव। हर हर महादेव। एवढा छोटासा आपला शंकर आहे आणि खूप सुंदर रित्या तयार झालेला आहे। तू बजा की दिखाओ, घंटा हो ये बजाओ। चला परिक्रमे मार्गामध्ये आपल्याला आता एक हे लागलेलं आहे, मंदिर आलंय खोडियार माता मंदिर, तर खोडियार माता मंदिरचं आपण दर्शन करूया। दर्शन से मां खोडियार ना बाबा, मां खोडियार नी प्रसाद इले जाओ।
તમારી પરિક્રમા પૂર્ણ કરતા જાઓ, માં જગદંબા ભેળિયા વાળી ખોડિયાર તમારી મનોકામના પૂરી કરે। तो खोडियार माता मंदिरचं आपण दर्शन घेतलं आणि आता इथून आपल्याला भवनाथ मंदिरापाशी जायचंय। तर इथून आता साधारणतः 4 किलोमीटर अंतर आहे, सॉलिड पाय दुखत आहेत। आयुष आणि मी आता शेवटचे 4 किलोमीटर राहिलेले आहेत। आयुष दमलास का तू? नाही दमला, आपला चॅम्पियन काही दमतच नाही, मला दमायला आता व्हायला लागले। तुम्हाला आता मागे दाखवायचं आहे, आपल्याला गिरनार शिखर दिसतंय। हे बघा इथे दिसतंय ते गिरनार शिखर आहे हे आपल्याला। पूर्ण आपण गिरनार पर्वताला पूर्ण आपण प्रदक्षिणा मारून आलेलो आहे। आता ह्याच्या पुढे आलं की भवनाथ मंदिर लागेल बरोबर। आणि जर तुम्ही नीट बघितलं तर तिकडे तुम्हाला रोपवे दिसेल, तिकडे उडन खटोला वर खाली होत आहेत अशा। तर आता आपण पुढे जाऊया आणि भवनाथपर्यंत जाऊया। आता आपली मित्रांनो गिरनार परिक्रमा पूर्ण झालेली आहे आणि इकडे बघा इकडे कमान सुद्धा आपल्याला आलेली आहे। बोरदेवी चेकपोस्ट इकडे उजवीकडे आणि ही कमान आली आहे। तर इथून आपण आलो आणि आता ही कम्प्लीट झाली इथे। आणि उजवीकडे जर तुम्ही बघितलं तर उजवीकडे आपले गिरनार शिखराचे जिने लागतील। आपल्या आता लेफ्टला जायचं आहे आणि उजवीकडे जर बघितलं तर ही कमान लागती आहे। इथून जे जिने दिसत आहेत तुम्हाला ते जातात वरती गुरु शिखराला जातात। तर आता इथूनच आपण महाराजांना नमस्कार करूया। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर अशा पद्धतीचं आपण गिरनार परिक्रमा पूर्ण केलेली आहे। आपल्याबरोबर आयुष आहे आणि अर्णव आहेत, बाजूबाजूला या तुम्ही। आयुष अर्णव हाय करा। कम्प्लीट केलेली आहे तुम्ही परिक्रमा, व्हेरी गुड, ये। हा जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की शेअर करा। अजूनपर्यंत सबस्क्राईब तुम्ही चॅनलला केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत एकमेकांना बाय बाय। Thank you.